हे पांडुरंगा, महाराष्ट्र राज्याला पुन्हा एकदा सुगीचे दिवस प्राप्त व्हावेत यासाठी निर्णयक्षमता असलेला व राज्याचे हित साधणारा मुख्यमंत्री पुन्हा एकदा राज्याला लागू दे. यासाठी माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे, असे साकडे सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने पांडुरंगाला घालण्यात आले. भाजपचे माजी नगरसेवक आनंद नेवगी उभयंतांनी यावेळी पांडुरंगाच्या चरणी अभिषेक पूजा केली. सावंतवाडी शहरातील विठ्ठल मंदिर येथे जिल्हा भाजपच्या वतीने पुरोहितांच्या उपस्थितीत व मंत्रोच्चाराच्या गजरात यज्ञाचा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंडावळे, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, माजी जिल्हा परिषद सभापती शर्वणी गावकर, माजी सभापती मानसी धुरी, शेखर गावकर, माजी नगरसेवक तथा माजी सभापती सुधीर अडिवरेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, प्रमोद गावडे, पंढरीनाथ राऊळ, महेश धुरी, चंद्रकांत जाधव, दिलीप भालेकर, विनोद सावंत, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, विराग मडगईकर, परीक्षित मांजरेकर, मिसबा शेख, हेमंत बांदेकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही राजकीय परिस्थिती निर्माण यापूर्वी होणारच होती, कारण जे सरकार आघाडीचं आलेलं होतं ते भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर कुठसून आलेलं होतं आणि म्हणून सगळ्या आम जनतेची, कोकणी जनतेची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, भारतीय जनता पक्षाची सत्ता पुन्हा महाराष्ट्रात यावी अशा प्रकारची इच्छा असल्यामुळे इथल्या सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षाची सत्ता येण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी आज विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये होमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि आमची सगळ्यांची खात्री आहे की आज जे काही आता जे आमदार आहेत आणि जे आमदार या ठिकाणी बोलत आहेत की कशा प्रकारे भ्रष्टाचार होतो, कशा प्रकारे इकडे कामाला खीळ बसलेली आहे, इथले लोकल आमदारांनी पण सांगितलेलं आहे की बाबा आमच्याकडे विकासाला पैसे या ठिकाणी मिळत नाहीत आणि म्हणून कोकणाच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्रात पुन्हा आमूलाग्र बदल होण्यासाठी, इथला विकास जो मधल्या काळात खुळवला आहे तो पुन्हा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता यावी ही आम जनतेची, कोकणी जनतेची या ठिकाणी इच्छा आहे आणि म्हणूनच उमासारखा कार्यक्रम या ठिकाणी आज परमेश्वराला साकडं या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने आज या ठिकाणी घातलेला आहे.